वेलकम टू रश्मीज रसोई। आज मी तुम्हाला अगदी बाजारात मिळतात तशा बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्यांची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। खुसखुशीत बिस्किटासारख्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी आपण एक वाटी तूप घेतलं आहे, एक वाटी साखर, दीड वाटी दूध, एक चमचा रवा, चवीप्रमाणे मीठ आणि त्याच्यात मावेल एवढा आपण मैदा यूज करणार आहोत। सर्वात आधी हे बघा, ह्या मेजरिंग कपनी मी दूध, साखर वगैरे मेजर करून घेतले। तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्याही वाटीच्या मेजरनी मेजर करून घेतलं तरी चालू शकते। असं हे दीड वाटी मी दूध घेतलं आहे आणि एक वाटी साखर। सर्वात आधी ही साखर ह्या कोमट दुधामध्ये आपण ॲड करूया। नंतर अगदी चमचाभरच रवा घेतला आहे, तो पण ॲड करणार आहे। आता ह्या कोमट दुधामध्ये रवा, साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। दूध कोमटच घ्यायचं आहे म्हणजे साखर पण लगेचच विरघळली जाते। साखर ह्याच्यात विरघळेपर्यंत आपण आता एका ताटात तूप फेटून घेणार आहोत। ज्या वाटीनी आपण तूप आणि साखर आणि दूध मोजलेलं त्यांनीच हे तूप मोजून घेतले। हे तूप मी ह्याच्यात ताटामध्ये काढून घेते आणि हे तूप छान आपण हाताने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी पांढरं शुभ्र होईल ना असं आपल्याला हे फेटायचं आहे। त्यासाठी 7 ते 8 मिनटं तरी लागेल। तूप छान आपण फेसून घेतलंय ह्याच्यामध्ये। आता हे जे दूध, साखर आणि रवा आपण जे ॲड करून ठेवलंय ते ॲड करणार आहोत ह्याच्यामध्ये। आणि तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ह्याच्यामध्येच आपण चवीप्रमाणे अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, कारण का गोडाच्या पदार्थात अगदी थोडंसं मीठ घातलं का त्याची टेस्ट खूप छान येते। दूध, तूप, साखर आणि रवा व्यवस्थित मिक्स करून झालं की थोडा थोडा आपण मैदा ॲड करणार आहोत। मैदा मी व्यवस्थित चाळून घेतलाय। ज्या कपनी आपण तूप वगैरे मेजर केलेला ना तोच मेजरिंग कप मी घेतला आहे। नेहमीच बनवते म्हणून जवळपास अंदाज सेमच असतो। सुरुवातीला मी ते 4 मेजरिंग कपनी 4 कप असा मैदा घेतलाय। घट्टसर व्यवस्थित ह्याचा आपण गोळा तयार करून घेऊया आणि जर गरज लागली तर आणखीन एक्स्ट्राचा मैदा देखील ॲड करू शकतो। हे बघा, 4 कप मैदा आपण ॲड केलेला ह्याच्यामध्ये। आता आणखीन 1 कप मैदा मी घेते, पण हा मैदा सर्व एकत्र नाही घालायचा, थोडा थोडा करून मैदा ॲड करणार आहोत। उरलेला हा मैदा देखील ॲड करते, म्हणजे आपण एक वाटी तूप, साखर जे मेजर केलेलं त्या मेजरमेंटला त्याच कपनी जवळपास 5.5 कप मैदाची आपल्याला गरज लागली आहे। आता व्यवस्थित हा घट्टसर गोळा आपण तयार करून ठेवूया। हे बघा, घट्टसर हे पीठ आपण मळून घेतलंय। आता 20 मिनिटांसाठी हे शंकरपाळीचं पीठ आपण झाकून ठेवणार आहोत। हा एक बोल घेते, ह्या बोलमध्ये
हे पीठ आपण झाकण ठेवूया आणि 20 मिनिटांनी शंकरपाळ्या करायला सुरुवात करणार आहोत. 20 ते 25 मिनिटं झालेत आपण हे शंकरपाळीचं पीठ झाकून ठेवलेलं. आता व्यवस्थित ह्याला मळून घ्यायचं आहे. हे बघा, आपण जेव्हा मगाशी मळलं तेव्हा खूप कडक होतं, आता हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता हे छानसं मी मळून घेते. आता यातला एक पिठाचा भाग काढून घेऊया आणि ह्याची शंकरपाळी लाटून घेऊया. साईड बाय साईड मी एका साईडला कढईत हाफ तेल आणि अर्धं तूप असं गरम करत ठेवते. ह्याचा छानसा गोळा असा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हाताने. पिठाचा थोडासा एक गोळा काढून घेतला आहे आणि असा छानसा ह्याला आपण असं मळून मळून घेऊया. आणि आता ह्याची जाड पोळी लाटून घ्यायची आहे. गरज असेल तरच तुम्ही पीठ वापरलं तर चालेल लाटायसाठी, नाहीतर अगदी इझिली हे बघा ह्याची पोळी लाटली जाते. ही बघा अशी जाडशी आपण ही पोळी लाटून घेतली आहे. साईडचे काठ ह्याचे काढून घेते मी. आता आपल्याला हवेत तसे लहान मोठे शंकरपाळ्याचे आपण कापून घेऊया. हे बघा अशा शंकरपाळ्या ह्याचे आपण कापून घेतल्यात. तेल पण गरम झालंय का चेक करून घेऊया. तेल गरम झालंय का आपण चेक करून घेऊया. हे अगदी थोडंसं पीठ मी तेलामध्ये घालते. हे बघा तेल अगदी आपल्याला हवं तसंच गरम झालं आहे. गॅसची फ्लेम मी अगदी लोवर करून घेते आणि आता ह्या शंकरपाळ्या ज्या आपण झाऱ्यावर काढून घेतल्यात त्या ॲड करूया ह्या तेलामध्ये. तेलामध्ये ॲड केल्या का कंटिन्यू त्याला आपल्याला स्टर करत राहायचं आहे, म्हणजे हलवायचं आहे, म्हणजे त्या एका बाजूनीच लाल होणार नाहीत आणि अगदी अलगद हाताने त्याला हलवायचं आहे. हे बघा सर्व शंकरपाळ्या मोकळ्या झाल्यात, म्हणजे झाऱ्यावर आपण ज्या एकावर एक ठेवलेल्या आता त्याला थोडाही हात लावायचा नाही. अगदी अर्ध्या मिनिटासाठी त्याला तेलामध्ये अशाच ठेवायचे आहेत. अर्ध्या ते एक मिनिटासाठी आपण शंकरपाळी अशीच तेलात सोडलेली हात न लावता. तुम्ही बघू शकता हे बघा अगदी एक मिनिट भरातच कसे पदर सुटलेत ह्या शंकरपाळींना तुम्ही बघू शकता. हे बघा आता अशाच पद्धतीने अगदी लो फ्लेमवर ह्या शंकरपाळ्या अगदी अलगद हाताने हलवून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. पण कंटिन्यू त्याला आपल्याला असं फिरवत राहायचं आहे, म्हणजे सर्व साईडनी त्या व्यवस्थित तळल्या जातील. तुम्ही बघू शकता एक 7 ते 8 मिनिटं झाल्यात लो फ्लेमवर आपण ह्या एवढ्या शंकरपाळ्या तळत होतो. जेव्हा जास्त क्वांटिटी बनवायची असेल तेव्हा मोठी कढई ठेवा, म्हणजे एकाच वेळी खूप साऱ्या शंकरपाळ्या तळल्या जातील. आता हे बघा ह्याचा अगदी लाईट कलर आलाय. हा कलर असतानाच ह्या शंकरपाळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. पण तेलातना शंकरपाळ्या काढण्याअगोदर मी गॅसची फ्लेम हाय करते. हाय फ्लेमवर एकदा ह्याला छानसं परतून घेते, म्हणजे शंकरपाळ्या आपल्या तेलकट किंवा तुपकट होत नाहीत. हे बघा हाय फ्लेमवर ह्याला छान परतून घेतलंय.
आता हा अगदी लाइट क्रीम कलर असतानाच या शंकरपाळ्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत, कारण का ह्या तुपा भरलेल्या किंवा तेला भरलेल्या शंकरपाळ्या असतात, जशा गार होतात तसा आणखीन त्याचा कलर थोडा बदलला जातो किंवा डार्क होतो आणि एकदम काळपट शंकरपाळ्या दिसायला पण आणि खायला छान वाटत नाही। हे बघा किती सुंदर असा रंग आलाय। आता ह्या शंकरपाळ्या मी ह्याच स्टेनरवर ठेवणार आहे, म्हणजे उरलेल्या शंकरपाळ्या तळेपर्यंत, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल किंवा तूप असेल ते निघून जाईल। आता ह्या उरलेल्या शंकरपाळ्या देखील आपण त्याच पद्धतीने तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता ह्या पण शंकरपाळ्या तळत आल्यात। कलर बघा अगदी व्यवस्थित आपल्याला जसा हवा तसाच कलर ह्याचा झाला आहे। ह्या मी पलटून घेते आणि आता गॅसची फ्लेम थोडी हाय करते। नेहमीप्रमाणेच शंकरपाळ्या किंवा कोणताही तळणीचा पदार्थ तेलात न काढताना गॅसची फ्लेम हाय करायची आहे। ह्या अगोदर काढलेल्या शंकरपाळ्या या एका बोलमध्ये मी काढून घेते। हाय फ्लेमवर एकदा ह्या शंकरपाळ्यांना आपण पलटून घेऊया आणि हे बघा आता लगेचच ह्या शंकरपाळ्या आपण काढून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला पण अशाच बिस्किटासारख्या अगदी फुललेल्या शंकरपाळ्या हव्या असतील तर तुम्ही पण लक्षात ठेवा का शंकरपाळ्याची पारी आहे ती एकदम जाड लाटायची आहे आणि अगदी लो फ्लेमवर तळायच्या आहेत, तरच त्या बिस्किटासारख्या छान खुसखुशीत बनतात। आणि हे बघा कलर पण किती सुरेख येतो। आणि सांगितलेल्या टिपप्रमाणेच लक्षात ठेवा की अगदी लाईट कलर असतानाच या शंकरपाळ्या तेलातना किंवा तुपातना काढायचा आहे, कारण का त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल असते गरम गरम, त्याच्याने ह्या शंकरपाळ्या गार झाल्या का त्याचा कलर आणखीन बदलला जातो। आता ह्या शंकरपाळ्या पण थोड्या गार झाल्या का आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। आपण बनवलेल्या शंकरपाळ्या आता थोड्या गार झाल्यात ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। हे बघा आवाजावरनंच कळेल तुम्हाला का किती खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या तयार झाल्यात। तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या बिस्किटासारख्या शंकरपाळ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की या दिवाळीला माझ्या पद्धतीने शंकरपाळ्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या शंकरपाळ्या कशा झाल्यात त्या। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या शंकरपाळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।